नमस्कार श्रोते हो, ऐकताय ना? तुम्ही ऐकलंच पाहिजे, मी तुमच्याकरता तिसरा वैचारिक लेख, एक लहानसं प्रवचन घेऊन आलेलो आहे. या प्रवचनाचा विषय आहे की आपला धर्म आणि आपलं प्रारब्ध आपणास घडवायचं आहे, आणि त्याच्याकरता मी जो प्रथम पार्श्वभूमी म्हणून जो व्हिडिओ काढणार आहे, त्या व्हिडिओत एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की एक शिकारी कबूतर आणि मुंगी यांची एक नवी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कसं आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकल्या ना की तुमच्या मन प्रसन्न होतं आणि तुम्हाला समाजात कसं वागावं, कसं बोलावं याची थोडीशी जाण पैदा होते, आणि म्हणून ह्या चांगल्या गोष्टी तुमच्याकरता येत असतो. की आता परत एकदा ती मुंगी तलावात पडली आणि स्वतःला कोणीतरी वाचवल म्हणून ती वाट पाहू लागली, किंवा झाडावरचं कबूतर ती झाडाची पानं तोडून खाली पाण्यात टाकेल याची ती वाट पाहू लागली, पण तसं काहीच घडत नव्हतं. ती बिचारी प्रवाहाबरोबर वाहत चालली होती, पण ही गोष्ट झाडावरून कबूतरानेही बघितली, पण त्याचा अहंकार का जागला, कुणाशोक तो त्या मुंगीला वाचवू शकला नाही आहे. त्या मुंगीची दयनीय अवस्था पाहून तो झाडावरचा टसकमस हल्लासुद्धा नाही आहे. शेवटी मुंगी पाण्यावर वाहत वाहत जाताना गतप्राण झाली, केवळ कबूतराच्या सहकार्य न केल्यामुळं तिला आपला जीव गमवावा लागला. कबूतर आपल्याच गर्भात राहिला आणि इकडं मात्र पारधी नेमका शिकार करायला आला. त्यानं बरोबर कबूतरावर नेम धरला आणि त्या बाणाच्या नेमाळात तो कबूतर त्यानं नेमका मारला. काय झालं या गोष्टीनं की इकडं मुंगी मेली आणि तिकडं पारध्याच्या पायाला चावा न घेतल्यामुळं त्याचा नेम चुकला नाही, तो बरोबर लागला आणि त्यामुळं कबूतरही मेलं. आता परमेश्वराला हे दोघंही मेली, पण या दोन्ही गोष्टीचं वाईट वाटलं नाही बरं का? परमेश्वराला खूप दुःख झालं, पण परमेश्वराला दोघं मेल्याचं दुःख बिलकुल झालं नाही आहे. परमेश्वराला दुःख झालं ते या गोष्टीचं की परोपकाराची भावना मेली होती, त्या गोष्टीचं त्याला दुःख झालं. या गोष्टीचं तात्पर्य काय असू शकेल की अहंकार हा प्रत्येक जीवाला नाशाकडे घेऊन जाणार आहे, तर परोपकार, सेवा, दुसऱ्याची मदत करणं हा गुण प्रत्येकाच्या आनंदी जीवनात सार्थक करणारा आहे, चांगलं काहीतरी करणारा आहे. म्हणून प्रत्येकानं अहंकार न जपता सेवाभाव जपला पाहिजे. जेवढं म्हणून अडचणीच्या वेळी सहकार्य करता येईल तेवढं केलं पाहिजे, कारण तेच दिलेलं सहकार्य, तेच दिलेली दातृत्वाची भावना परत तुमच्याकडे येणार आहे, आणि अडचणीच्या वेळी परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे, तुम्ही त्या अडचणीतून सुखरूप बाहेर निघणार आहात. एवढंच सत्व या गोष्टीतून मला सांगायचं होतं. धन्यवाद. नमस्कार मित्रमंडळीनो, भाव बहिणीनो, माता पित्यानो आणि माझ्या सर्व आवाज ऐकणाऱ्या श्रोत्यानो, आणखीन एक नवीन वैचारिक लेख मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्या वैचारिक लेखाचं नाव आहे आपला धर्म आणि आपलं प्रारब्ध आपणच घडवायचे असते. माणूस म्हणा, समाज म्हणा किंवा जग म्हणा, आता झपाट्यानं बदलत चाललं आहे. पशुपक्षी अजूनही आपला धर्म पाळतात, माणूस मात्र आपला मानवता धर्म विसरू लागला आहे. या संदर्भातील एक सुंदर कथा माझ्या वाचनात आली होती. कथा म्हणण्यापेक्षा छोटीशी ती बोधकथाच होती. बोधकथेचं नाव होतं धर्म माणसाचा आणि पशुपक्ष्यांचा. एकदा रामकृष्ण परमहंस असेच फिरत फिरत जात असताना एका नदीच्या काठी स्वच्छ नितळ पाण्यात सकाळी स्नान करत होते. पाणी संतपणे वाहत होतं. त्या पाण्यात वाहत येणारा एक विंचू रामकृष्णांना दिसला. तो विंचू खरं तर तडफडत होता. तो आणखी थोडा वेळ तडफडला असता किंवा पाण्यात राहिला असताना तर त्या पाण्यात बुडून मेला असता. रामकृष्णांनी लगेचच त्या विंचवाला उचलून उजळीत घेतलं आणि काठावर सोडण्याचा प्रयत्न केला, पण अशाही अवस्थेत त्या विंचवानं रामकृष्णाला डंख मारला. त्यांच्या हातातून रक्त येऊ लागलं. विंचू परत पाण्यात पडला. रामकृष्णांनी परत त्याला उचलले, परत त्याने डंख मारला. असे 2-3 वेळा झाले, पण शेवटी रामकृष्णांनी विंचवाला वाचवले आणि नदीच्या काठावर सोडले. त्याने डंख मारले म्हणून त्याला मरू दिले नाही. हा प्रसंग तिथे घाटावरच्या पायरीवर बसलेला त्यांचा शिष्य कौतुकानं पाहत होता. त्यांनी रामकृष्णांची आंघोळ झाल्यावर त्यांना विचारले, महाराज, त्या विंचवाने तुम्हाला वारंवार डंख मारून तुमच्या अंगातून रक्त काढले, तरी तुम्ही त्याला वाचवले, असे का केले? त्यावर रामकृष्ण म्हणाले, माझ्या प्रिय शिष्या, डंख मारणे हा विंचवाचा धर्म आहे.
हा विंचू मरायला टेकलेला असतानाही जर आपला धर्म सोडायला तयार नव्हता तर मग संकटात इतरांना मदत करायचा माझा धर्म तरी मी का सोडू, कशासाठी सोडू? त्या विंचवाला वाचवताना सुद्धा जर मला कोणी मारणार आहे याची भीती वाटत असेल तर त्याने डंक मारणे हे साहजिकच म्हटलं पाहिजे. रामकृष्णांच्या या बोलण्यावर त्यांच्या शिष्याला मात्र धर्म या शब्दाचा खरा अर्थ समजला आणि ही कथा वाचत असताना मलाही धर्माचा खरा अर्थ समजला. ह्या गोष्टीतून रामकृष्णांच्या शिष्याने एवढंच तात्पर्य काढलं की स्वभाव धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीचा, पक्षाचा, प्राण्याचा धर्म ठरवला जातो आणि तो धर्म शेवटच्या क्षणापर्यंत तरी तो जपतोच. ह्यासाठी प्रत्येक माणसानं थोडा विचार करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शक्य झालं तर त्यानं आपल्या डायरीत यादी करावी, लिहून ठेवावं. तुम्ही 50 पेक्षा जास्त लोकांना ओळखूच शकत नाही आहे आणि त्यातल्या त्यात 25 पेक्षा जास्त लोक तुम्हाला किंमतही देत नाही आहेत, कारण तुम्हाला किंमत द्यायला त्यांच्या मतानुसार तुम्ही एवढे किंमतवान नसता आणि असला तरी त्यांना तेवढा वेळही नसतो. तुमच्या घरात एखादा समारंभ असतो, सत्यनारायणाची पूजा असेल, बाळाचं नामकरण विधी असेल किंवा लग्न असेल, अशा वेळी तुमच्या जनसंपर्कानुसार 1500 लोक समारंभाला येतीलही ते एका सौजन्यता म्हणून, परतफेड म्हणा किंवा रीतिरिवाज म्हणा म्हणून, पण त्यातली तुमच्याविषयी चांगली भावना असणारे, तुमच्याविषयी चांगले बोलणारे किती आणि तुमची निंदा करणारे, तुम्हाला नावं ठेवणारे किती? मला वाटते तुम्हाला नावे ठेवणाऱ्यांची संख्याच यात जास्त असणार आहे. पुन्हा तुम्ही तुमच्या मित्रांच्या हितचिंतकाची बेरीज वजाबाकी केली तर 25 पेक्षा जास्त मित्र तुम्हाला नाहीत आणि हितचिंतकही नाहीत, म्हणजेच 25 जणांनी तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुमची किंमत 0 आणि 0 एकट्याला जगात जीवन जगताना किंमत नसते. तशी 0 आकड्यात खूप मोठी किंमत असते, पण आकड्याच्या मागे त्याला जागा मिळाली पाहिजे. मग आपण मित्रांची, हितचिंतकांची संख्या वाढवत 1, 2, 3, 4 ह्याप्रमाणे पुढे जाण्याचा विचार करूया, कारण पुढील काळ अंधाराने व्यापलेला आहे. अनंत अडचणी आणि या निर्माण करणारी अदृश्य शक्ती तुमच्या सभोवताली असणार आहे. ह्या सर्वातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे. पैशाने सर्व काही होते ही तुमची अटकळ फार चुकीची आहे असं मला म्हणायचं नाही. अंधारमय वातावरणातून मार्ग काढताना तुम्हाला प्रकाशाची गरज आहे आणि हा प्रकाश तुम्हाला छोट्याशा कंदिलाचा किंवा दिव्याच देणार आहे. म्हणून तुम्ही अशा प्रकाशाची, दिव्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले कर्म केले असेल तर चांगलेच होईल, वाईट कर्म केले असेल तर तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी ज्योत व्हा. लहानपणीचा एक प्रसंग मला आठवतो आहे. वडील शेतात धनगरांची बकरी बसवायचे. बकऱ्यांच्या लेंड्यांचं खत पिकासाठी पोषक असायचं. एके दिवशी मी वडिलांच्या बरोबर सायंकाळी बकरी बसलेल्या शेतावर कडे गेलो. शेतात कोपऱ्यात धनगरांचा छोटासा संसार ताडपत्रीच्या खाली त्यांनी थाटला होता, झाकला होता. एका झाड्याखाली मोठ्या डालग्यात काहीतरी झाकून ठेवले होते. शेजारी 1-2 कुत्री होती, पण ती आमच्यावर भुंकली नाहीत. कदाचित वडिलांची आणि त्यांची बहुतेक ओळख झाली असेल किंवा वडिलांच्या शरीराचा वास त्यांनी अगोदर घेतल्यामुळं आपल्याच परिचयाचा माणूस आहे असं थोडंसं त्यांनी जाणलं असावं. एवढ्यात बकऱ्यांचा घोळका तळाकडे पळत आला. संध्याकाळी तो नेहमी येतो तसाच तो आला. धनगरांच्या बायकोनं झाडाखालचा डालगा उघडला. त्यातून 10-12 लहान मोठी कोकरी आपल्या आईच्या शोधात काळपाच्या दिशेनं पळू लागली. कोकरी आपली आई ओळखायला चुकत होती, पण बकरी मात्र आपलं कोकरं बरोबर ओळखून त्यालाच स्तनपान करत होती, त्यालाच पाजत होती. चुकून एखादं कोकरं आई सोडून दुसऱ्याच बकरीला पिऊ लागलं तर ती आपल्या कासेतील दूध त्या कोकराला पाजत नव्हती, बरोबर आपलं कोकरं शोधून त्यालाच दूध पाजत होती. माझ्या बाल मनाला त्यावेळी एक प्रश्न पडला. कोकरी व बकऱ्या जवळजवळ एकसारख्याच, त्यांचे रंग एकसारखे, त्यांचे अवयव एकसारखेच, मग आपलीच आई आणि आपलेच बाळ ओळखण्याचे कौशल्य त्यांच्याकडे कसे आले? त्यांना एवढी बुद्धी कोणी दिली? ही सर्व ईश्वरी लीला
तुम्ही काहीही करा पण तुमच्यावर त्याची नजर आहे, लक्ष आहे, तो बारकाईनं तुमच्याकडे पाहत असतो आणि नंतर तुमच्या भल्याबुऱ्याचा हिशोब मांडून तो तुमच्या पदरात टाकत असतो. जसे कोकरू बरोबर आपल्या आईजवळ जाते किंवा बकरी बरोबर कोकराजवळ जाते, तसेच तुमच्या चांगल्या वाईट कर्माच्या आहे. तुम्ही गरजवंताला एकाला नाही तर अनेकांना मदत करा, शक्य होईल तेवढी मदत करा, सत्संग करा, जेवढे चांगले करता येईल तेवढे करा. तुमचे कर्म तुम्हाला शोधत येईल आणि तुमचे भले करेल. तुम्ही एखाद्याचे वाईट केले तर तुम्हाला चांगल्या बिछाण्यावरही त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. आपले प्राक्तन, आपले प्रारब्ध, नशीब शेवटी आपणच घडवायचे असते, होय ना? धन्यवाद.